नमस्कार मी आपल्या लडका योगिराज हरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला नवीन विशेष ब्लॉग आहे उन्हाळी सुट्टी विशेष सगळ्यांच्या आग्रह आणि विनंती खातर आज आपण विनं विशेष ब्लॉग करणार आहोत म्हणजे श्री अष्टविनायक दर्शन कसे करायचे याचा मार्गक्रमण काय आहे कुठून कसे जायचे आणि कसे दर्शन घेता येईल याची ये माहिती आज मी तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेन की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कुठली प्रकारची समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचे उत्तर देण्याचे निवारण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्यामार्फत केले जाईल त्याचबरोबर तुम्ही कुठे जायचं प्लॅन करताय ट्रिप करायची आहे आणि कोकण दर्शन करायचं आहे अष्टवियक दर्शन करायचं आहे तुळजापूर गाणगापूर पाहायचं कसं जायचं माहीत नाही आहे तर त्याच्यासाठी मार्गदर्शन मी केल करेनच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट समस्या जरूर कळवा पाहत राहा फक्त योगराज आयरकर यूट्यूब स्टुडिओज कुठे जात राहू नका क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमेदेव सर्व कार्येशु सर्वदा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आज आपण पुण्याहून पुणे टू पुणे अष्टविनायक दर्शन कसे करायचे हे मार्गदर्शन करण्यासाठी आज मी आलो आहे माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये आधीही माझे अष्टविनायक दर्शनचे दोन व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुळजापूर दर्शन गाडगापूर दर्शन अष्टविनायक दर्शन कोल्हापूर दर्शन पुणे दर्शन कोकण दर्शन अशा आशे असंख्य प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर पी एम पी एल विषयक एस टी विषयक रेल्वे डेमो वंदे भारत एक्सप्रेस असे आशे, अनेक असंख्य व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये उपलब्ध आहेत याचासुद्धा आस्वाद घ्या त्यासाठी कौटुंबिक चॅनल आहे म्हणून पुन मी पुन्हा एकदा विनंती केली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला आता सुरू करा आजचा ब्लॉग आपला अष्टविनायक दर्शन कसे करायचं आहे मित्रांनो आपण जर का सारसबागेमधूनपासून सुरुवात केली पुण्याच्या मी सेंटर पॉईंट सांगतो आहे का तर सारसबाग सगळ्यांना माहिती आहे तर आता आपल्याला सुरू करायची म्हणजे पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर इथे जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे सास सासवड रोडने म्हणजे आपण सर्वप्रथम स्वारगेटपासून निघालात तर हडपसर हडपसरवरून उड्डाणपुलावरून तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे सासवडकडे सासवडकडे गेल्यानंतर सासवडपासून जेजुरीकडे जायचं आहे जेजुरी चौकामधून डाव्या बाजूला वळायचं आहे म्हणजे ना मोरगावकडे मोरगावकडे गेल्यानंतर सर्व सर्वप्रथम सतरा किलोमीटरवर तुम्हाला मोरगाव सापडेल जेजुरीपासून जेजुरीमध्ये तुम्हाला खंडेरायाचे दर्शन घ्यायचे असेल तर खंडोबाचे दर्शन घेऊन तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही मोरगावमध्ये पोचल्यानंतर मोरेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा बाहेर निघालात तर डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे वरवणकडे जाणाऱ्या रस्त्याकडे म्हणजे सुपा चौफुला या मार्गे या मार्गात तुम्ही गेलात तर म्हणजे आपण जाणार आहोत दुसरा गणपती म्हणजे सिद्धिविनायक हा सिद्धटेकचा गणपती दुसरा इथे आपण वरवंड वरवण म्हणजे चौकुलापर्यंत पोचला तर उजव्या बाजूला वळायचा आहे उजवीकडे वळल्यानंतर तुम्हाला वरवंड गावं लागेल त्यानंतर ना पाटस पाटस टोलनाक्याच्या अलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला वळायचं आहे दौंड शहराच्या दिशेने दौंड शहराच्या दिशेने गेल्यानंतरनं तुम्हाला दौंडमधून नाका क्रॉस करत पुढे सरळच गावातून समोर जाऊन तुम्ही पोचतात ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला म्हणजे सिद्धटेक या गावामध्ये पूर्वी भी त्या भीमा नदीवरून बोटीने जावं लागत होते पण आता पूल झाल्यापासून सर्व वा वाहनं आता मंदिराच्या पार पायथ्याशी म्हणजे कमानीपर्यंत जातात या दर्श गणपतीचे दर्शन घेऊन पुन्हा तुम्ही निघतात गणपती क्रमांक तीन म्हणजे थेऊरचा चिंतामणी यासाठी तुम्हाला पुन्हा दौंड पाटस वन वन चौफुला मानगे म्हणजे सोलापूर पुणे हायवेने तुम्हाला लोणी क लोणी वगैरे असं करत खाली यायचं आहे थेऊर फाट्यापर्यंत हायवेपासून आतमध्ये साधारण तीन किलोमीटरवरतीच ही क्षेत्र चिंतामणीचे थेऊरचे गणपतीचे दर्शन होईल अष्टवनायक गणपती क्रमांक तीनचे दर्शन घेतल्यानंतरनं तुम्हाला जायचं आहे गणपती क्रमांक चार म्हणजे रांजणगावचा महागणपती तुम्हाला या गणपतीकडे जाताना कुठल्याही रस्त्यांना पुन्हा बाहेर यायची गरज नाही आहे जे थेऊरपासून लोणीकंदला जाणारा अंतर्गत रस्ता आहे याच रस्त्याने तुम्ही लोणीकंदपर्यंत म्हणजे पुणे नगर रस्त्यावर पोचता नगर रस्त्यावर पोचल्यानंतर लोणीकंदपासून तुम्ही राईट टर्न घेतलात तर तुम्ही जाता महागणपतीच्या दर्शनाला म्हणजे श्री क्षेत्र ना रांजणगाव येथे रांजणगाव येथे तुम्ही चार गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मुक्काम करू शकता अथवा तुम्ही तिथून पुन्हा शिक्रापूर फाट्यापर्यंत यायचं आहे शिक्रापूर फाट्यापासून राईट टर्न मारून तुम्ही चाकणच्या दिशेने जायचं आहे म्हणजे मुंबईकडे जाणार रस्त्याला चाकण चौकामध्ये आल्यानंतर चाकण चौक म्हणजे पुणे नाशिक हायवे आहे इथं तुम्ही उजव्या बाजूला म्हणजे नाशिकच्या दिशेने वळायचं आहे नाशिकच्या दिशेने वळल्यानंतर तुम्हाला नारायणगाव लागतं मंचर खेड मनसर नारायणगाव नारायणगावपासून आतमध्ये शहरात तू डाव्या बाजूला गेलात तर अकरा किलोमीटरवरती आहे तुम्हाला ओझरचा विघ्नहर गणपती म्हणजे गणपती क्रमांक पाच तिथे तुम्ही मुक्काम करू शकता एम टी डी सी आहेत त्याचबरोबर भक्तनिवास आहेत लॉजिंग आहे प्रायव्हेट राह घरगुती सोय आहे राहण्याची तिथेसुद्धा तुम्ही राहू शकता खाण्यापिण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहेत आणि माझं शक्यतो तर मत आहे की तुम्ही ह्या पाचव्या गणपतीपर्यंत येऊन हा मोठा पल्ल्याचा प टप्पा पार करून चौ पाचव्या गणपतीपाशी येऊन तुम्ही मुक्काम करा सकाळी लवकर उठून तुम्ही श्री विघ्नहराचे दर्शन घेऊन पुढील प्रवास चालू करावा म्हणजे आपला पाच गणपती इथे झाले त्याचबरोबर तिथूनच लगेच दहा किलोमीटरवरती आहे श्री क्षेत्र लेनेद्री गजानन म्हणजे गज गणपती हा जो आहे तो डोंगरात डोंगर माथ्यावर आहे लेण्यांमध्ये कोरलेला ले आहे गिरिजात्मक गणपती तर इथे तुम्ही जाऊ शकता गाडी पार्किंग केल्यानंतर साधारण तुम्हाला वरती चढायचं आहे साधारण शे दीडशे पायऱ्या आहेत वरती जायला गणपतीचे दर्शन घेऊन पुन्हा तुम्ही खाली आल्यानंतर ना आता गणपती क्रमांक सहा झालेले आहे लेण्याद्री लेण्याद्रीचे दर्शन घेऊन तुम्ही खाली आलात तर माळशेस घाटमार्गे तुम्ही खोपोली जाऊ शकता किंवा पुन्हा सेफ रस्ता म्हटलात तर चाकण चौकापर्यंत यायचे जसे आपण चाकण चौकातून ओझरपर्यंत गेलात त्याच रस्त्याने पुन्हा चाकणपर्यंत येऊन चाकण रस्त्याने उजवीकडे म्हणजे तुम्ही तळेगावच्या दिशेने जाता तळेगावच्या दिशेने गेल्यानंतर ना तुम्ही पुन्हा पुणे मुंबई हा जुना महामार्ग लागतो या महामार्गावरून तुम्ही खोपोलीपर्यंत जायचं आहे खोपोलीपासून पुढे साधारण दीड किलोमीटरवरती डाव्या बाजूला महडचा गणपती आहे या ग म्हणजे या गणपती तळ्यात सापडला होता अशी भक्ताला दृष्टांत दिला होता श्री गणपतींनी की मी इथे आहे त्या वेळेस मग ह्या गणपतीची तिथं स्थापना झालेली आहे त्याचबरोबर नंतरून शेवटचा गणपती म्हणजे पाली बल्लाळेश्वरकडे जायचं असेल तर आपल्याला पुन्हा खोपोली चौकामध्ये यायचं आहे खोपली चौकातून उजवीकडे वळून पुन्हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस व्हायचा उड्डाणपूल संपल्यावर लगेच डावे बाजूला म्हणजे पस्तीस किलोमीटरवरती तुम्हाला श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वरचं दर्शन होईल या संपूर्ण म्हणजे हे आठ गणपती आहेत पहिला म्हणजे मोरगाव दुसरा सिद्धटेक तिसरा चिंतामणी चौथा रांजणगावचा महागणपती पाचवा ओझर त्याचबरोबर सहावा लेण्याद्री सातवा महड आणि आठवा पाली बल्लाळेश्वर हे पूर्ण दर्शन तुम्ही दोन दिवसात करू शकता साधारण सातशे किलोमीटरचं अंतर आहे आता राज्य शासनाकडून काहीतरी मार्ग जुळवाजुळीची काम चालू आहे त्यामुळे अडीचशे किलोमीटर अजून कमी होऊन साधारण एक ते दीड दिवसामध्ये अष्टवणे दर्शन पूर्ण होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे आणि डिटेलिंग माझा अष्टविनयक दर्शनचा तुम्हाला व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये पहा तुम्ही पाच ते सहा महिन्यापूर्वी मी एक अष्टविनक दर्शन असा व्हिडिओ केला होता त्याचं नक्कीच मार्गदर्शन घ्या आणि कुठल्या प्रकारची समस्या असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा किंवा तुम्हाला ट्रिप अरेंज करायची आहे कोकण दर्शन अष्टविनायक दर्शन तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका त्याचे उत्तर देण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्यामार्फत केले जातील त्याचबरोबर तुम्ही पालीचं दर्शन घेऊन पुन्हा खोपोलीपर्यंत यायचं आहे खोपोली शहरापासून पुन्हा तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने किंवा मुंबई पुणे जुने घाटण्यात आणि म्हणजे बोरघाटाने तुम्ही पुण्यापर्यंत येऊ शकता व मुंबईला जायचं असेल तर तुम्ही खोपोलीपासून डावीकडे सरळ मुंबईच्या दिशेने जाऊ शकता अशा प्रकारे आपण अष्टविनिक दर्शन पूर्ण होते हे अष्टवनिक दर्शन तुम्ही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही सारसबाग चौकात आल्यानंतरनं तुमची यात्रा इथे समाप्त होते आणि तुम्ही लवकरात लवकर अष्टविनिक दर्शन करावे अशी श्रीचर्ती मी प्रार्थना करतो कुठल्याही समस्या असेल तर त्याचे जरूर उत्तर देण्याचे शंभर टक्के प्रयत्न केली फक्त तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मा त्याचे तुमचा प्रश्न टाकायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करेन पुन्हा भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद